जी मीडियाच्या धागा शौर्यका राखी अभिमान की या उपक्रमात राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळतोय. बदलापूर पश्चिमेकडील फातिमा स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनीही सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या आहेत. विद्यालयातील 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे आम्ही बिंधास्तपणे आयुष्य जगू शकतो असं सांगत त्यांनी सैनिकांवर लिहिलेल्या कविता सादर केल्या. तसंच विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील जी 24 तासच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. भारताचा इतिहास बघता असंख्य सैनिक धारातीर्थी पडले. ते सीमेवरती आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून सीमेवर लढत असतात आणि त्यांचमुळे आम्ही इथे निर्भर राहू शकतो. मी जी 24 तासची खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत व्यक्त करू शकले. जय हिंद. जवानांनो, आम्ही तुमच्या देशप्रेमाबद्दल खूप नतमस्तक आहोत. तुम्ही सीमेवर कधीही स्वतःला एकटे समजू नका, कारण आम्ही सगळे भारतीय तुमच्या नेहमी पाठीशी असणार आहोत. जय हिंद. आपले सैनिक जे देशाचे रक्षण करत असतात त्या सैनिकांना कुठलेही सण साजरे करता येत नाहीत आणि त्यासाठी आमच्या बदलापूर येथील फातिमा शाळेतील विद्यार्थ्यांनी जी 24 तासाच्या माध्यमातून एक छोटासा उपक्रम साजरा केला आहे की रक्षाबंधनानिमित्त त्यांनी राखी पाठवली आहे आणि आपल्या भावना जी 24 तासाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. जय हिंद. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.